आयुष बरं झालं. माले 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 ए कुसुम कुसुम ती बघ काय माले माले नानी जोडा बरं आओ काहीतरी उद्योग करू नका. काय चाललंय काय नानी लागलं का ग बाळा वृत्तच काढला असतो. ए बाई त्यांच्या वतीनं मी तुझी माफी मागते. हा तुझा बघू आधी आज पिशवी पिशव्या मी आणते तू आज जा औषध लाव जा 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 मी बघते औषध काय चाललंय तुमचं हे नानी. फाजीलपणा पुरे झाला हा तुमचा. तुम्ही पुन्हा जर असं वागलात तर मी निघून जाईन उमीकडे. जाऊ याला सांग आधी आपण दोघे मिळून जाऊया हिला बसू दे एकटीला. मी पण येणार. तो वरवंट द्या बघू आधी माझ्याकडे. नाही येणार वरवंटा द्या जाऊ उमीकडे. हा मा जरा म्हणून बाहेर गेले भाजी आणायला तर घर डोकार घेतलेत तुम्ही. तुम्ही ह्या असल्या गोष्टी तिच्या आसपास ठेवता कशाला. आम्ही नाही ठेवल्या हो. तर मुंचा ठेवायचे ना हात पोसणार नाही अशा. त्यांच्या कपाटात होता. कपाटात मग काय किती वर्षापासून आहे कोणास ठोक. माझा आहे वरवंटा डोंबल माझ. माझाच आहे तो वरवंटा. तुमचा कुठून आला आठवतोय का कोणाचं आहे ते. आज आहे म्हणे. श्रीराम ग देवा. हे घ्या नानी चहा. माले ए माले आली आली हावरी आली. नानी राहू द्या हो रोज एकमेकांची तोंड बघावी लागतात आपल्याला. एवढूशा दुधानी आपल्याकडून दान असं समजा. काय जहागिरी होतो चालली काय दान द्यायला. अरे शेजारी देतोय म्हणून किती मागाल काही मर्यादा आहे की नाही. अरे मला काय म्हणायचंय द्यायला हरकत नाही पण रोज रोज काय मागायचं. आता येऊ दे चांगली फैलावर घेते ती. राहू द्या नानी शेजारी आहे आपली. अरे शेजारी आहे म्हणून किती शोषण कराल रे किती शोषण कराल. पण चांगली आहे किती आणि पेलाभर दुधाने काय होणार आहे. काय होणार आहे म्हणजे दही होऊ शकत ताक होऊ शकत लोणी होऊ शकत. हो पण आपल्या आडी नडीला तीच येते की नाही धावून. काय आडी नडीला धावून नेत नाही. अरे साधी लसणाची पाकळी सुद्धा आपल्याला देत नाही हलो कशाला. अगं द्यायला हरकत नाही पण ही माणसं सोकवतात. आता भांड घेऊन आली ना दूध मागायला की तिचं भांड घेऊन तिच्या डोक्यात नाही घातलं तर नावाची नानी नाही. काय कुठ आहे तुमच्याकडे आता भांड सुद्धा आमचंच का भांड. अहो नानी मला वाटलं तुम्ही मला विचारताय मी कुठे आहे. माले काय करूया ग हिचं आपण आता. कुंदे काही वेळाने येतेस का ग. भांड कशाला आणलं नाहीस. कशाला मगाशीच घेऊन गेले मी मालूकडनं निरस दूध. मग आता कशाला आलीस परत. सासूबाईंचा चष्मा राहिलाय ना आणि चप्पल आणि धुणं वळत घालायची काठी आणि पाटावर वंडा. अगं बाई एवढं सगळं तुमचं आमच्याकडे. हो पाटावर वंटा तर मला वाटत तुझं लग्न व्हायच्या आधीपासून हो ना नानी. नाही म्हणजे तुमच्याकडे एक जास्तीचा होता म्हणून मी तो घेऊन आले. तुमचा काय झाला. सासूबाईंना पुरण वाटायचंय मग त्या म्हणाल्या मसाल्याचा आणि पुरणाचा एकच नको म्हणून आहे नानींकडे तो घेऊन ये. मग आता चप्पल कशाला त्या काही कुठं बाहेर जात नाहीत काही नाही. माझी तुटली ना मग सासूबाई म्हणाल्या नवीन कशाला आणा नानींकडचीच घेऊन ये. पायाला चटके बसतायत म्हणून थोड्या वेळासाठी नानी घेऊन गेल्या होत्या ती दिलीच नाही ना परत. काय माहितीये का कुंदे तुझ्या सासूबाईनं सांग की एवढ्या सकाळी सकाळी उसनवारी परत मागणं बरोबर नाही. कसं आहे आपण शेजारी शेजारी राहतो हे देणं घेणं चालतं आपलं तुपलं असं काही करू नये. देऊ आम्ही तुमच्या वस्तू आम्ही काय कुठे पळून जातोय का मला सांग. काय एकमेकांना दिलंच पाहिजे असं हो की नाही. हो म्हणून तर मी दूध घेऊन जाते ना. उद्यापासून आमच्या डेअरीवाल्याकडे तुझ्या पेलावर दुधाचा रतिबज लावते. हा नको नको कोण तंगडतोड करत जाणार त्या डेअरीवाल्याकडे. मी मालेकडूनच घेत जाईन दूध. नानी येते हा दुपारी वस्तू घ्यायला. चल ग माले आले. हे म गार झालाय चहा गरम करून आण. काय नानी देणार होते मी परत. मग माशी शिंकली कुठे. काय आज नाही उद्या असं करत करत ते राहूनच गेलं.
कमाल आहे बाई तुमची. हे काय झालं माहितीये का, तू गेलीस माहेरी, तुझ्या पाठोपाठ हा लांडोबा पण आला. तो पात्यावर म्हणता उचलणार कोण? माझ्यात काही ताकद नव्हती बाबा, राहिला तसाच. काय करताय तुम्ही? काय काय पत्र आहे? कुणाचं? कुणाचंच नाही. मी मग लपवतोय का? आणि एवढं वर तू अगं बाई, काय दिलं? माझ्यापासून लपवताय का पत्र? नाही, तुझ्या. कुणाचं आहे? कुणाचंच नाहीये. नाही मग असं का करताय, दाखवा बरं. अगं खरंच कुणाचंच नाहीये, ते हे आहे, अरे खाजगी पत्र आहे. पण खरंच कुणाचं? हे ओळखीचे आहेत एक, त्यांचं खासगी पत्र. बघू मला बघू. ओळखीचे आहेत एक, त्यांचं खासगी. नाही पण कुणाचं? अगं तू सगळ्यांना कुठे ओळख? अरे हे बघ, हे बघ, हे बघ. तुम्ही लपवताय का? मला तरी दाखवा. अगं तू कुठे कुणाला ओळखतेस? आणि तुझ्यापासून खरंच नाही लपवत आहे मालू. मग नानी. हा नानी, मग मला दाखवा की हरकत काय. ए मालू तू हट्टीपणा करू नकोस तू. चहा दे दमलू, चहा दे. मस्त झालंय चहा. मला संशय येतोय. अग नाही खरंच मस्त झालंय. अहो तुमची काही भानगड नाहीये ना? नाही कसली भानगड. मागे टेण्या भाऊजींकडे जाताय सांगून कृष्णाकडे नाही ना गेला? नाही उलट टेण्याने आणि मीच म्हंटल कृष्णाला, कृष्णा आज येच असं सांगितलं. तिचंच पत्र आहे ना हे? अगं मालू ती काय ती? ती ती नाहीये, तो ती आहे. तो ती आहे म्हणजे तो जो ती आहे ती तो आहे तो कृष्णा. तो कृष्ण आहे तो. ती कृष्णा ती नाही, तो आहे तो. हे बघ मालू, कृष्णा बाई आहे असं जे तुला वाटतंय तसं नाहीये. शाळेतला मित्र आहे कृष्णकांत. आता पत्र दाखवलं ना तरच खरं मानीन मी. अगं पत्राचा आणि कृष्णाचा खरंच काही संबंध नाहीये मालू. नाही मला आता ते पत्र बघायचंच आहे. अगं एवढं काय त्यात लपवण्यासारखं माझ्यापासून? काही नाहीये, मग कशाला बघायचं ना उगीच, नाही का? द्या ते पत्र इकडे, इकडे द्या, मला बघायचंय. अगं कोण आहे नाही कृष्णा ते मला आता कळलंच पाहिजे. द्या इकडे. मी नाही दाखवू शकत. असं का करताय? दाखवा की नाही दाखवा, मला ते बघायचंय. मला धर्म संकटात टाकू नकोस मालू. हे बघा मी तुमच्यावर विश्वास टाकते, असं नाही करायचं, दाखवा मला. तरी मी नानीला सांगत होतो. नानीनीच सांगितलंय मला सगळं. तुला काय सांगितलं तिने कृष्णाबद्दल? कृष्णाच काय? ते पत्र आधी इकडे द्या. हे बघ मालू. अगं ए मालू, हे बघ गम्मत खेळा जिम्मा. व्हेरी गुड. मालू नको. सावकाश सावकाश पोटूशी, सावकाश पोटूशी. पत्र गेलो. हे बघ एमा ते उचल, ते आधी उचल. अगं असं काय करतेस मालू? अगं नानी. अगं काय झालं? त्यांनी पत्र गिळलो. काय गिळलं? पत्र गिळलो. पत्र गिळलं. हॅलो हॅलो हॅलो. हा किशा बोल बोल. काय गंभीर आहे बाबांची तब्येत म्हणजे? कुबाई कळवलं का नाहीस मग? पत्र नाही, मला नाही मिळालं पत्र. फोन का नाही केलास किशा?
नाही बरोबर आहे हो महाग पडतो घ्यायला येतोयस मला नको नको तू तिथेच थांब किशा बाबांपाशी हवं ना कुणीतरी धावपळ करायला मी येते लवकरात लवकर हा काळजी घ्या तुम्ही मी आलेच हा ठेव का हो ठेवते मालू मला लवकरात लवकर गेलं पाहिजे माहेरी नाही नाही अगं आता तू दोन जीवांची आहेस अशी दगदग करणं बरोबर नाही नानी माझ्या बाबांची तब्येत गंभीर आहे मला गेलं पाहिजे ते माहितीये मला कुणाला नाही किशाचा कळलं गंभीर आहे तब्येत मला गेलं पाहिजे किती काय किती गंभीर आहे म्हणजे डॉक्टरनी काय हवाला दिलाय का नानी काय बोलताय तुम्ही काय बोलतेस तू नानी तुम्ही काही म्हणा जन्मदाते ते माझे मला गेलंच पाहिजे घरातला स्वयंपाक कोण करणार मग ती करेल ना कृष्णा कृष्ण कृष्णा कृष्णा कोण हो यांची मैत्रीण अगं मालू मी म्हंटल होत ना तुला याच्या बाहेर काहीतरी भानगड आहे म्हणून टेण्याचं नाव पुढे करतोय काहीतरी काय तू काळजी करू नको मी तुझ्या पाठीशी आहे हे अशी सोन्यासारखी बायको घरात आहे बाहेर जाऊन शेण खातोस हे असले धंदे जर तुला करायचे असतील घराच्या बाहेर व्हायचा ताबडतोब महिन्याचा पगार कचेरीत जाऊन परस्पर मी घेईन वाटलं काय तुला नानी तिच्या डोक्यात तू असलं काहीतरी भलत असेल तर भरवू नकोस मी भरवते तीच आता म्हणाली ना तू ऐकलंस ना हा साक्षीला आहेस ना आता म्हणशील तिच्या डोक्यात मी भरवलं म्हणून म्हणजे सगळं खरं आहे ना अगं नाही काहीतरी काय बोलतेस तू पण तूच बोललीस ना तिला कृष्णाबद्दल ती कसं म्हणाली आता पत्र का गिळलं तुम्ही ते हा पत्र का गिळलंस आपलं काय ठरलं होतं ना नानी पत्र गिळायचं ठरलं नव्हतं नानी झालं म्हणजे तुम्ही सामील आहात ना यात मग बोल आता बोल नाही बोल बोल आता बोल काय करतेस काय आता बोबडी वळली बरोबर मी तुला सांगतो मालू ही तुझी जी माहेरची पत्र येतात ना ती ही वाचते हो माहितीये मला म्हणूनच आईला मी चांगलं चांगलं लिहायला सांगते नानींबद्दल म्हणजे मालू तू लबाडी केलीस माझ्याशी तुम्ही मला विचारताय नानी बघितलंस मी म्हटलं नव्हतं ही मालू नाही ही चालू आहे ही दिसते तितकी सरळ नाहीये ती जाते मला दोनची बस तरी मिळेल इथं इथं मी सोडायला येतो तुला काही नको तुम्ही जा तुमच्या त्या कृष्णाकडे अगं कृष्णाचं काय धरून बसली असं काही नाहीये गिळलं बघ मी तुला सांगतो ते जे पत्र गिळलं ना ते तुझ्या आईचं पत्र होतं ते इकडे आलं होतं मग अशी किशाने फोनवर सांगितलं ना ते एरंडेल घे बाटलीवर आता चिडली होतीस तू माले तुझ्यावर पण मी एकटीनं काही केलं नाही हा तू ही सामील होतास त्या गोष्टी पण तू अशी काय जादूची कांडी फिरवलीस कि ज्याच्यामुळे तुझ्यावरचा तिचा राग एकदम गेला मालू माझ चुकलं मी मी नानीच ऐकायला नको होत मी सांगत होतो अगं तिला काय तू तुझ्या वडिलांची तब्येत इतकी गंभीर असेल असं वाटलं नाही ग मला नेहमी कसे ते छान आनंदी असतात मला वाटलं काहीतरी असेल बारीकस सर्दी खोकल्यासारखं आणि नानीने बाळाचा विषय काढला ना मालूम जरा हे झालो ग मी म्हणजे एवढा प्रवास करायचा तुला त्रास होऊ शकतो बाळाला अहो वडील आहेत ते माझे मान्य आहे ना मालूम म्हणून तर मी म्हटलं ना माझं चुकलं ते ना बघितल्याशिवाय माझ्या जीवात जीव येणार नाही आता मी मी कृष्णाची गाडी घेऊ का मालू अगं मी शपथ सांगतो कृष्ण म्हणजे कृष्णकांत
अगं तुझ्याशिवाय माझ्या आयुष्यात दुसरं कोणी नाहीच आहे आणि नसणारही मला. खरंच बाळाची शपथ. मी सांगतोय आपण घेऊया कृष्णकांतची गाडी आणि जाऊ आपण लवकर पोचू. तुलाही त्रास होणार नाही, त्यांनाही आपल्याला पाहता येईल, नाही का? बस थांबत थांबत जाणार, त्यात उशीर होणार. गाडीने कसे पटकन पोचू आपण. हो तर आपण इंधन भरू, ड्रायव्हरचाही खर्च करू, काही हरकत नाही. खर्च फार होईल. नाही मल, तुझ्या वडिलांच्या तब्येतीपेक्षा मला पैसा महत्वाचा नाही. थँक्यू. जाऊ आपण. मालू, तुझ्या वडिलांचा फोटो फ्रेम करून आणलाय बघ. यांचा फोटो कुठेही हलणार नाही, सांगून ठेवते. बर, हा मी आमच्या खोलीत लावेन. हो अग, पण असू द्या. हो आता त्याच्यावरून वाद नकोय मला. मालू अग, राहू दे. अण्णांचा फोटो इथे हॉल मध्ये छान दिसतो. हो हा मी ठेवेन माझ्या जवळ. थँक यू सो मच. थँक यू सो मच. इंग्रजी बर का? लंडनला जायची प्रॅक्टिस तू पण सुरू कर. काय हो, काय झालं? काय नाही, पाहतोय. काय? मेलेल्या माणसांचे फोटो बेडरूम मध्ये लावणं बरोबर आहे का? जावय बापू. हो जावय बापू. हो गेल्यावर अच्छा अच्छा काय आग पेटी आहे का? जाण्याआधी एखादी सिगरेट उडायची आहे का? दिवा लावायचा आहे. दिवा लावलेलाच आहे, अंधार पडला की दिसेल तुम्हाला. देवा पुढचा. दिवा देवा जवळचाही लावलाय. ते सांगतात तसं करा की हो. तेच म्हणतोय, दिवा 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 लावायला सांगतायत. तुझा आणि लाव बघू. तुम्ही लावा. मीच लव लावा. बर ठीक, आराम करा. बँकेमध्ये पत्र पाठवायचं. सावकाश. माझं पेन्शन चालू होईल तुम्हाला दोघींसाठी. ते काम नक्की करा. अगं बाई, अहो ते आतमध्ये भांडं आहे, आतून कलई केलेली आहे, तरी खूप काळं पडलंय, असं एक पोचं आलेलं भांडं आहे. काय सकाळचं वरण होतं त्यात? हा त्यात पंचा पडला बाबांचा. काय पडलं? पंचा पंचा काय झालं, मी ते देवरापाशी गेलो तर तिकडे पाल होती, पाल झटकायला मी अशी काठी घेतली आणि असं भिंतीवर असं पाल अशी गेली आणि काय करणार, फार लांब गेली पाल आणि मी अशी काठी हे करणार तर ते भांड पडलं तिकडे आणि ते वरण पडलं आणि इकडे नेमकं असं वातीला चटका लागला आणि मग वात सुद्धा पडली, तेलही पडलं. पण काय काळजी करू नका, तेल खोबऱ्यातच पडलंय, खोबरं सगळं असं पचपचित झाले एकदम. अगं बाई, म्हणजे सगळं वरण सुद्धा खराब झालं असणार. जावई बापू बोला. नाही नाही हे असलं काही नाही, उगाच काय. हो हे काय वय का? अहो वातीची लांबी दाखवतायत ते. एवढीच ठेवा. एवढी जरा मोजून घेतो. एवढी ठेवू नका. का हो? तेल फुकट जाईल, तेवढा वेळ मी जगणार नाही. त्यातही काटक सर. आधीच तुम्ही उलटी केली. अहो मी कधी उलटी केली? कढई वाट. काय करताय?
सावकाश सावकाश. कस होणार? तुम्ही काही काळजी करू नका, मी मालूकडे लक्ष देईन. अहो सगळं व्यवस्थिशीर होईल. हो हो, काय म्हणालं? झालं ना सगळं व्यवस्थिशीर? व्यवस्थित, व्यवस्थिशीर, व्यवस्थित. खालचा ओठ आत गेला पाहिजे. व्यवस्थित सांभाळा. ओठ सांभाळेन. सांभाळा सासूबाईंना. सांभाळेन, काळजी करू नका. अहो तिला नाही हो, ती समर्थ आहे स्वतःला सांभाळायला. मालू बद्दल बोलतोय मी. सांभाळा.